खरंतर कुडाळ तालुक्यामध्ये तब्बल जवळ म्हणजे 7 ते 8 ग्रामपंचायतीमध्ये आतापर्यंत शेकडो बांगलादेशी लोकांची नावं या यादीमध्ये किसान योजनेमध्ये मिळाली आहेत आणि त्यांना तब्बल 7-7 हप्ते त्यांच्या बांगलादेशमध्ये असलेल्या खात्यामध्ये शासनाने पाठवलेले आहेत. आता मी प्रांत अधिकारी या संदर्भात यांना भेटलो आणि त्या संदर्भात सगळी चौकशी केली आणि ही वस्तुस्थिती आहे की त्या ठिकाणी हप्ते बांगलादेशच्या नागरिकांच्याकडे हप्ते गेलेले आहेत. खरं तर शासन आपल्या दारी हा प्रोग्रॅम काही दिवसापूर्वीच होता आणि शासनाची ही अवस्था आहे की आंधळ होतं आणि कुत्रं पीठ खातं आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आता पुन्हा एकदा या कुडाळमध्ये यावं आणि जे बांगलादेशी नागरिक आहेत त्यांना आपल्या ह्या योजनेचा लाभ द्यावा. खरं शासनानेच जे लोक लाभार्थी आहेत ज्यांना खरोखरच लाभ दिला पाहिजे अशा लोकांना लाभ मिळत नाही आणि ह्या बांगलादेशाच्या नागरिकांना हा लाभ या शासनाच्या माध्यमातून मिळतो आहे. खरं तर पंतप्रधान किसान योजनेच्या माध्यमातून सुद्धा किती लोकांना किती हप्ते गेलेत या संदर्भात कुठलाही आढावा मिळत नाही किंवा एखाद्या शेतकऱ्यांची नोंदणी झाली तर त्याला वर्षभरात किती हप्ते आलेत किती हप्ते अजून यायचे आहेत ह्या संदर्भात काहीही होत नाही. आणि आता पण बघितलं की 7-7 हप्ते जर बांगलादेशाच्या नागरिकांना कुडाळ तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या नावावरचे पैसे जर बांगलादेशी नागरिक असेल तर हे अधिकारी झोपलेत काय कर्मचारी झोपलेत काय आणि यांच्यावर कडक अशी कारवाई जर केली नाही तर शिवसेनेच्या मार्फत प्रखर आंदोलन करण्यात जाईल. आणि संपूर्ण आम्ही या कुडाळ तालुक्यामध्ये सगळ्या ग्रामपंचायतीच्या सरपंचांना विनंती करतो आणि शिवसेनेकडे विनंती की ज्या ज्या ठिकाणी लाभार्थी गेले त्या लाभार्थीची नावे तुम्ही बघा त्यामध्ये किती बांगलादेशी आहेत या संदर्भात या ठिकाणी आढावा घ्यावा आणि निश्चितपणे यांच्यावर कडक असं शिवसेना आंदोलन करणार आहे. ऑनलाईन पद्धतीने ही यादी तयार केली जाते यात कुठेतरी फ्रॉड वाटतं. खरं तर ऑनलाईन पद्धतीने यादी करताना प्रशासनाचं सुद्धा लक्ष पाहिजे. आज ते केंद्र शासनाकडे हरवतील राज्य शासनाकडे हरवतील आणि किंवा इथल्या तिकडे ह्या सगळ्यांचा दुवा या ठिकाणी एकत्र एकमेकांशी एकमेकांशी संपर्क नसल्यामुळे हा हे झालेला आहे. आणि तब्बल 7 हप्ते म्हणजे जवळजवळ 2 वर्ष बांगलादेशातील नागरिक आपल्या याची घेतात हे कुडाळमधलं एक उदाहरण आहे. आता भारतामध्ये किती लोकांनी हा लाभ घेतला आहे किंवा बांगलादेशी नागरिकांना खरोखर पोचतो आहे काय या खरं तर भारतीय जनता पार्टी लव जिहाद या ठिकाणसारखे विषय घेत आहेत आणि ह्या विषया मात्र आपल्या लोकांचा लाभ सोडून मुस्लिम असलेल्या बांगलादेशी लोकांना याचा लाभ होतो आहे त्याची नावं होत आहेत ह्या संदर्भात आता काय बोलणार आहेत मुख्यमंत्री या संदर्भात उपमुख्यमंत्री या संदर्भात काय कारवाई करणार आणि ही जर कारवाई नाही केली तर आम्ही शिवसेना योग्य असं आंदोलन करू. ठाकरेगड पंतप्रधानांना या संदर्भात पत्रव्यवहार करून नाही आम्ही आता हे पंतप्रधानांनी जी योजना आहे आणि ह्या योजनेचे पैसे जर हे जात असेल तर आम्ही दाद कोणाकडे मागायची आम्ही या संदर्भात इथेच आंदोलन या ठिकाणी करणार आहोत. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.